मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता मी जातो मालवण कुंभारमाठी. एक गाडी आमची इकडे दिसतात, ती पाहुण्यांचीच आहे, म्हणजे बंट्याच्या पाहुण्यांची आहे. तर त्यांना तिचं थोडं काम आहे, ते रिपेरिंग करूसाठी आम्ही आता जातो कुंभारमाठीत. तर ती गाडी आमकां ठेवची आहे तिकडे. तरी बरेच दिवस लागतील तिकडे रिपेअर होऊक, मग 2-3 दिवस तर ठेवतो आम्ही. तर आता इकडून आम्ही निघतो. दुपारचे वाजले 2, मस्त की ऊन पण कडक एकदम आणि हैराण होऊन जाणार, एकदम गर्मी पण खूप वाढली आहे गावात. तर आता आम्ही तर आता घेऊन जातो असो. ही एक आमची गाडी घेऊन जातो ही, आणि ह्या गाडीचा काम करूचा. ह्या गाडीचा बऱ्याच काय काय काम आहे, इंडिकेटर वगैरे. तर ही गाडी थोडी रिपेअर करूसाठी आता आम्ही जातो. ही एक गाडी घेतलंय मी, तो ती गाडी ठेवतलो मालवणात. राईट साईडला गेला मालवणा जाऊक, आणि इकडे लेफ्ट साईडला कुंभारमाठ. तर आमका जाऊचं आता कुंभारमाठी. तर आता बंटी गेलो त्या गाडीत पेट्रोल भरू, तोपर्यंत मी थांबलो इकडे. ही गाडी आता आम्ही ठेवलो रिपेअरिंगसाठी. काय काय बारीक सारीक काम आता आता करतील, त्यांना सांगितलं काय काय करूचं आहे. आता तर झाल्यावर ते फोन करतील आपल्या. तर गाडी एक जरा सीट कवर घालूचा आमच्या, त्यासाठी इकडे थांबलो. दिसले आमका दुकानं वाटेत ते रेड आणि ब्लॅकमध्येच बघूचं आपल्या. हो तर दोघांना बसवायला म्हणजे त्यांना त्यांना फोन लावा आणि बोलव. मग तोपर्यंत म्हणतो आम्ही गेल्या टायमाक आम्ही ह्याच अशातलंच घातलेलं हो, फक्त राऊंडमध्ये होत्या चेक्समध्ये. मग आता असं म्हणतो ह्या घेऊया म्हणून. ह्या कसं म्हणजे स्लीप वगैरे होऊचं नाही, घसरा होऊचं नाही गाडीवरून. त्याच्यासाठी आता ह्या घेऊचा म्हणतो, बघूया पण गाडीत बसा घ्या. आता गाडी नाही बसायचा, त्याच्याकडे दुसरे अवेलेबल नाहीत. आता मी बघतो पुन्हाकडे, दुसरीकडे काही गेलो तर बघू, ट्राय करू. त्याच्याकडे जी साईज होती ती छोटी होती, त्यामुळे आता मी नाही घालतो गाडी. दुसरीकडे काही गेलो पुन्हा तर मला कुठे दिसला तर बघतो, मग काही घालून घेऊ. आता मी जातो इकडे मार्केटमध्ये, बघूया जरा. एवढं ऊन पण पडलं, मग म्हटलं आता आईस्क्रीम खायचं प्लॅन केलो. आता मी जातो राणी कोल्ड्रिंकमध्ये. आईस्क्रीम आमचं खाऊन झालो इकडे. आता मी निघालो डायरेक्ट घराकडे, आता डायरेक्ट घरी जातो. डायरेक्ट आईस्क्रीम खाऊ होतो म्हणून मार्केटमध्ये गेलो. तर इकडे आम्ही गेलो ह्या मंदिरात. इकडे महेश सावंत सरांचं क्लास असतं, बंटिक त्यांना बोलवलेलं नाही. तर त्यांना काही ते मृदुंग वगैरे घेऊचं, तर त्यासाठी आम्ही इकडे गेलो. मुलांचं क्लास वगैरे इकडे घेतात वारंचा, वेगवेगळ्या हातमध्ये क्लास चालू आहे पोरांचं.